राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा असो वा शैक्षणिक, क्राइम असो वा अपघात, आम्ही पोहोचवतो बातमी सर्वात आधी। म्हणूनच तर अगदी कमी वेळेत 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला सातारा जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा सातारा न्यूज। सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। येणाऱ्या काळात शंभूराजे देसाई यांना गुलाल लागू द्यायचा नाही। येणाऱ्या काळात शंभूराजे देसाई यांना गुलाल लागू द्यायचा नाही। येणाऱ्या काळात शंभूराजे देसाई यांना गुलाल लागू द्यायचा नाही। हा प्रण इथल्या प्रत्येक शिवसैनिकांनी केलेला आहे आणि मला वाटतं हा खूप मोठा संदेश आहे। ताई काय सांगाला, सातारा जिल्ह्यात तुम्ही आलाय आणि या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेमके काय भावना? सकाळपासून सगळ्यांशी भेटती आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करते। एक नक्की आहे की जरी इथे असणारी व्यक्ती, या मतदारसंघातून निवडून आलेली व्यक्ती ही सातारा जिल्ह्याची पालकमंत्री असेल, तरी सुद्धा पालकत्वाच्या भावनेतून काम करण्यापेक्षा सूड भावनेचं राजकारण काय पद्धतीने ते करत आहेत हे इथल्या प्रत्येक मतदाराशी बोलताना जाणवतं आणि त्या सूड भावनेचं राजकारण आम्ही संपवूच। मी जसं म्हटलं की आज प्रॉमिस डे आहे, या निमित्ताने ते स्वतःलाच एक शब्द देत आहे की येणाऱ्या काळामध्ये मला जे प्रत्येकाला भेटून जे चित्र दिसतंय ते की शंभूराजेंसाठीही आणि 40 जणांसाठी। हर्षद सर, काही तरुण या ठिकाणी सगळ्यात बाजूने अतिशय शक्तिमान असणाऱ्या सत्तेशी लढतोय, ह्याला पक्षाच्या पातळीवर काय ताकद देणार आहात तुम्ही? हर्षद कदम असतील किंवा आमचे प्रत्येक शिवसैनिक असेल त्यांच्या पाठीशी पक्ष कायम ठामपणे उभं राहणारच आहे। पण येणाऱ्या काळामध्ये शंभूराजे देसाई किंवा एकूण जे काही असतील त्यांच्यासोबत जेव्हा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होईल, त्या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढताना ज्या जागा वाटपांचा जो विषय असेल तो अजूनही ठरलेला नाही, पण निश्चितपणे इथली जागा ही शिवसेनेची जागा आहे, त्यामुळे प्रथम प्राधान्याने शिवसेनेच्या जागेसाठीच तो विचार केला जाईल। आणि मला असं वाटतं की इथला प्रत्येक माणूस जो शिवसेनेसाठीचा कटिबद्ध शिवसैनिक आहे त्याचा विचार अत्यंत साकल्याने आणि गांभीर्याने केला जाईल। आम्हाला अभिमान आहे की अशा सगळ्या पडझडीच्या काळामध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये, म्हणजे अगदी 4-5 महिन्यांचा कालावधी हर्षद कदमांना मिळालेला आहे, तरी सुद्धा ते ज्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी या भागात करत आहे, मातब्बरांशी तोंड देत ती बांधणी करणं हे कौतुकास्पद आहे। आणि हर्षद कदमांसारख्या निष्ठावंत कडवय्या शिवसैनिकांच्या समवेत जोपर्यंत शिवसेना लढतीये तोपर्यंत निश्चितपणे शिवसेना अभेद्य राहणार आहे।